नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. दुपारच्या बातम्यांमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारनं केलेल्या एका मोठ्या घोषणेची बातमी. 3 लाखांपर्यंतच्या कमी कालावधीच्या कर्जावर आता सवलत दिली जाणार आहे. कर्जावरच्या व्याजावर 1.5% सवलत दिली जाणार आहे. शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारची ही मोठी घोषणा. 3 लाखांपर्यंतचं कमी कालावधीचं जर शेतकऱ्यांचं कर्ज असेल तर त्या कर्जावर सवलत दिली जाणार आहे. सवलत असणार आहे 1.5% कर्जावरच्या व्याजावर ही सवलत दिली जाणार आहे. सवलत 3 लाखांपेक्षा कमी कालावधीच्या कर्जासाठीच असेल, त्यापेक्षा अधिक कालावधीच्या कर्जासाठी नसेल. या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी प्रशांत कदम. प्रशांत, केंद्रीय कॅबिनेटमध्ये हा एक अत्यंत महत्वाचा निर्णय झालेला आहे, ज्याच्यामध्ये कमी कालावधीचं आणि नियमित कर्ज चुकवणाऱ्या शेतकऱ्यांसाठी इंटरेस्ट सबवेन्शन स्कीम जी आहे ती सरकारने जाहीर केलेली आहे. ज्याच्यामध्ये 3 लाख रुपयांचं जे कर्ज आहे ते ज्यांनी कमी कालावधीसाठी घेतलेलं आहे आणि या शेतकऱ्यांनी जर नियमितपणे कर्जाची परतफेड केली असेल तर त्यांना त्या व्याजामध्ये 1.5% सवलत जी आहे ती मिळणार आहे. सरकारनं त्याच्यासाठी बजेटमध्ये जवळपास 34,000 कोटी रुपयांची अधिकची तरतूद जी आहे ती केलेली आहे आणि त्यामुळे या कर्जाचं व्याज चुकवताना 1.5% सवलत ती अधिकची शेतकऱ्यांना मिळणार आहे. शेतकरी त्यांच्यासाठी ही योजना जी आहे ती लाभदायी ठरू शकते. साहजिक आहे की शेतकऱ्यांच्या हाती तातडीचं कर्ज उपलब्ध व्हावं करून ग्रामीण अर्थव्यवस्थेतला पैसा जो आहे तो खेळता राहावा याच्यासाठी सरकार वेगवेगळ्या योजना ज्या आहेत त्या आणत असतं. किसान क्रेडिट कार्ड योजना जी आहे ती त्यासाठी आणलेली होती आणि त्यामुळं या अर्थानं हा आजचा निर्णय जो आहे तो महत्वाचा असेल. प्रशांत, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल.